महाराष्ट्र विकास आघाडी आणि क्रांतीवीर किसान सेनेच्या वतीने 13 मैल येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर 13 मैल इथं महाराष्ट्र विकास आघाडी, क्रांतीवीर किसान सेना आणि शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विजापूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचं थकीत ऊस बिल आणि एफआरपीची रक्कम मिळावी, गतवर्षी आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी बसवनगर 13 मैल इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश महासचिव अनिरुद्ध येचाळे, जिल्हाध्यक्ष शेखर बंगाळे, क्रांतीवीर विकास सेनेचे करण गडदे, अप्पाशा नायकवाडी, बनसिद्ध सलगर, दत्ता राठोड, शिवा मनमाने, सिशल रणखांबे, शारदा बर्वे, पांडू चरक यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. आमच्या लेकरांना आमच्या शेतात पिकणारा सोयाबीन असेल, ऊस असेल, गुळ उद्योग असेल, आम्ही तयार करावं लागेल. आम्हाला नाविलाजाने शेतकऱ्यांच्या या कारखानदाराच्या रस्त्यावर वाटेला जावं लागतं आणि आम्हाला भोग भोगावं लागतात. आणि म्हणून शेतकऱ्यांनी पहिलं जे आंदोलन पुकारलं होतं, मला वाटतं त्या काळातल्या आंदोलनाला काही प्रमाणात काय होणं यश आलं. पण आज या आंदोलनामुळं निश्चितच सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळा दिशा जाईल, एक वेगळा मेसेज जाणार आहे आणि कारखानदाराचे धाबे दणाणार आहेत हे नक्की मला माहिती. याचं कारण आहे मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापूर्वी राज्य शासनानं 40 कारखान्याला या ठिकाणी काळ्या यादीत काढलं. या कारखान्यांना हे लोक कस कुठून पैसे देतात, यांनाच कर्ज देण्याची पद्धत कशी आहे? आमच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं तर त्यांना वटणीवर आणण्यासाठी बँका त्यांच्या घरी खेटे मारतात, त्यांची प्रॉपर्टी जप्त करतात. परंतु या कारखानदाराचं मात्र काही वाकडं करत नाही, त्यांना माहीत आहे. उलट त्यांना करोडो रुपये फुकटचे मिळतात आणि म्हणून हे पोरखेळ हे करत असतात. आज तुम्ही बघताय सीना भीमा गटामध्ये आम्ही फिरत असताना अनेक शेतकऱ्या पायऱ्याखाली गेलेले आहेत, अनेक लोकांचं लाखोचं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांचे अश्रू या मगरीच्या या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला या कळणारच का नाही, असे आम्ही एक या ठिकाणी त्यांना आवाहन करतो की तुमच्यात जर दम असेल येणाऱ्या 8 दिवसामध्ये या शेतकरी बांधवांचं हातामध्ये जर बिल नाही जाहीर केलं तर नक्कीच पहिल्यांदा लोक बघेल कारखाना असेल, सिद्धेश्वर असेल, जयंती असेल, त्याचबरोबर दामाजी असेल, त्याचबरोबर लोकशक्ती असेल, कुठलाही कारखाना असेल त्याला काळापासून त्या ठिकाणी कुलत लावून त्यांना आतमध्ये कोंडण्याचं देखील काम या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडी असेल, क्रांतीवीर किसान सेना असेल, या सर्व संघटना आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाही.